मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडणारं वादग्रस्त निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं असून चर्चेसाठी अत्यल्प वेळ दिल्यानं विरोधी सदस्यांनी त्यावरती गोंधळ घातलाय. गोंधळाच्या वातावरणातच सरकारनं या विधेयकामध्ये दुरुस्ती करणारं विधेयक मंजूर करून घेतलंय. बनावट मतदारांची नावं काढून टाकण्यासाठी ही दुरुस्ती गरजेची असल्याचा युक्तिवाद केंद्रीय विधी मंत्री किरेन रिजिजू यांनी केलाय. हे दुरुस्ती विधेयक मांडण्यास काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, बहुजन समाज पक्ष यांनी विरोध केलाय. राजकीय आरोप, वादविवाद, आक्षेप, नियम पुस्तकाची फेकाफेकी आणि विरोधकांचा सभात्याग अशा नाट्यमय घटनांनंतर मंगळवारी राज्यसभेत निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक आवाजी मतदानानं संमत झालंय. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायम यांनी विधेयकावरती विरोधी सदस्यांनी सुचवलेल्या दुरुस्तीवरती मतविभाजनाची मागणी केली. त्यासाठी डेरेक यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला, पण हरिवंश यांनी मागणी नाकारल्यानं डेरेक यांनी नियमांचं पुस्तक राज्यसभेच्या सचिवालय अधिकाऱ्यांच्या टेबलाकडे भिरकावलं. त्यावर डेरेक ओब्रायम यांना उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलंय. नेमकी केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे हे आपण पाहूया. भारत निवडणूक आयोगानं त्रुटीमुक्त निवडणुकीची तयारी सुनिश्चित करण्यासाठी आणि नोंदीमधील डुप्लिकेशन टाळण्यासाठी आधार डेटाबेस वापरण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला होता. त्यानुसार सरकारनं लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 14 ब मध्ये सुधारणा करणारं विधेयक पारित करून घेतलंय. या विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर आधारची जोडणी सक्तीची नसली तरी बनावट मतदारांच्या नावांची वेगवेगळ्या मतदारसंघामधील यादीमध्ये झालेली पुनरावृत्ती काढून टाकण्यासाठी मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यात येणार आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीचं नाव मतदार यादीत समाविष्ट केलं जातं, पण ही प्रक्रिया वर्षभरात एकदा जानेवारीमध्ये होत असते. आता या सुधारणेनंतर जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या 4 महिन्यांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यामुळे नव्या मतदारांना यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही. येत्या वर्षभरात गोवा, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मणिपूर या 5 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. अशा परिस्थितीत अधिकाधिक तरुण मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनं केंद्र सरकारसाठी हा निर्णय महत्वाचा ठरू शकतो. याशिवाय पुरुष सर्व्हिस वोटर असलेल्यांना त्यांच्या वतीनं मतदान करण्यासाठी पत्नीला नामांकित करता येत होतं, मात्र आताच्या सुधारणेनंतर पत्नीलाही आपल्या पतीला नामांकित करता येणार आहे. यावरती विरोधकांचा आक्षेप नेमकी काय हे आपण पाहूयात. आधार क्रमांक हा नागरिकत्व सिद्ध करण्याचा पुरावा नव्हे तर फक्त रहिवाशांची ओळख सिद्ध करणारा दस्तऐवज आहे. या दुरुस्तीमधून नागरिक नसलेल्यांनाही मतदानाचा हक्क केंद्र सरकार मिळवून देत आहे असा आक्षेप काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी घेतलाय. हाच आक्षेप तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनीही घेतलाय. आधार आणि मतदानाची जोडणी गोपनीयतेच्या मूलभूत हक्कावरती गदा आणते असा आक्षेप काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी घेतलाय. तर वैयक्तिक गोपनीयतेच्या हक्काला नियंत्रित करणारा कायदा संसदेत संमत होऊ शकत नाही असा मुद्दा राष्ट्रीय रिव्हॉल्युशनरी सोशलिस्ट पक्षाच्या प्रेमचंद्रन यांनी मांडलाय. आता आधार क्रमांक दिल्याशिवाय मतदार ओळखपत्र बनवता येणार नाही का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक 2021 मधील तरतुदींबाबत असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. के एस पुत्तुस्वामी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं आधारच्या वापरावरती मर्यादा घातली आहे. वैयक्तिक गोपनीयतेचा मुद्दाही न्यायालयानं ग्राह्य धरला होता, त्यामुळे निवडणूक नियमावलीत दुरुस्ती विधेयक सर्वोच्च न्यायालयानं ठरवलेल्या चौकटीची मर्यादा ओलांडते. या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी गरज असून विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याचा आग्रह काँग्रेसच्या रंजन चौधरी यांनी धरलाय. आता आधारची मतदान कार्डाशी नोंदणी करण्याची सरकारची घिसाडागाई काय वळण घेते हे पाहणं रंजक ठरेल. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.